आता म्हणतो की पुढच्या वर्षी आमच्या शेतकऱ्याला जर तहान लागले की ग्लास घेऊन जाणार आणि इथूनच असं पाणी तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला काय झालं की तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला भविष्यामध्ये काय झालं की पाऊस कशामुळे वाढला तर तापमान वाढलं तापमान वाढलं की हवेचा कमी दाब तयार झाला आणि पहिला अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधी येत नव्हतं इथं ऊन तापवायला ते बाष्प खेचल्या झालं त्याच्यामुळे पाऊस वाढला असो आता भविष्यामध्ये एक आणि सांगतो की तुम्ही काय करा आपल्या मुलाचे वाढदिवस साजरा करत असताना डीजे लावा केक लावा फटाकड्या वाजवा सगळ्या गोष्टी करा पण काय करा त्या दिवशी मात्र वाढदिवसा दिवशी एखादं झाड लावा कारण की झाड लावलं तर काय होईल की हे झाड लावलं की पृथ्वीचं तापमान कमी करण्यामध्ये मदत होईल एक उदाहरण सांगतो की समजा उन्हाळ्यामध्ये इथे लग्नाचा प्रोग्राम आयोजित केला आणि नेमकं तुमच्या वाढदिवसा दिवशी हे जर झाड लावलेलं असलं तर तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता की ते जे झाड दिसतंय ना त्या झाडाखाली मोटरसायकल सुटलेली आहेत ना सावलीला त्या माझ्या वाढदिवसाला लावलेले असं म्हणतात म्हणून भविष्यामध्ये आता काय करा आपल्या प्रत्येक मुलाच्या वाढदिवसा दिवशी जिथं जिथं पडी जमीन आहे तिथं झाड लावा आणि आपल्या पृथ्वीचं तापमान करण्यासाठी मदत करा कारण की काय झालं पहिल्यात आपलं जळगाव जिल्हा असो किंवा औरंगाबाद जिल्हा असो तापमान किती होतं पहिलं 44 आपलं 38.39 40 आणि 41 होतं पण आता तापमान किती झालं 44.45 46 आणि आमचं परभणी तर 47 पर्यंत गेलं मग यामुळे काय झालं की तापमान वाढल्यामुळे परत गारपिटीला सामना करावा लागला म्हणून भविष्यामध्ये झाडं लावा आणि आपल्या प्रतीचं तापमान कमी करण्यास मदत करा आणखीन एक उदाहरण सांगतो की दोन वर्षी आता दोनच महिने झाले लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे कितीतरी लोकांना जीव गमवावा लागले माझं म्हणणं एक आहे की आपल्याला ऑक्सिजन कोण देतो हे झाडं देतात मग माझं म्हणणं आता दुसऱ्या पुरतं नाही आपल्या घरी 5 व्यक्ती असल्या तर कमीत कमी 5 झाडं लावा आणि 5 झाडं लावले तर काय होईल आपल्या घरच्या पुरता तरी ऑक्सिजन देतात पण आपल्या घरी 2 बैल असतात एखादं पाळीव प्राणी असतं शेळ्या मेंढ्या असतात मग यांना कोण ऑक्सिजन देणार ते झाडं देतील मग असं करत करत 5-7 झाडं लावा आणि आपल्या शेत आपल्या प्रतीचं तापमान करण्यासाठी हातभार लावा नसता काय होईल तापमान वाढल्यामुळं गारपिटीला सामना करावा लागणार आहे म्हणून हे तुम्हाला गारपीट कशामुळे होत लगेच सांगतो पण त्या अगोदर मी तुम्हाला काय करतो की इंडिकेटर सांगतो इंडिकेटर मध्ये या वरून राजाने काय केलं पाऊस येण्याची कारण शोधून पाऊस येण्याची कारण आणि पाऊस न येण्याची कारण जर एक उदाहरण सांगतो एखादी मोटरसायकल असते मोटरसायकलला काय असतं इंडिकेटर असतं इंडिकेटर म्हणजे कसं असतं जर मोटरसायकल डावीकडे जात असले तर डावीकडला इंडिकेटर लागलं की ती कोणाला कळतं की डावीकडे चालली आणि उजव्या बाजूचं इंडिकेटर लागलं की ती गाडी उजवीकडे चालली असं कोणी म्हणतं पण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची मग पाऊस येण्याची कारण आणि पाऊस न येण्याची कारण ते तुम्हाला सांगतो तर त्याच्यामधलं एक पावसाळ्यामध्ये पूर्व दिशेचे ना पावसाळ्यामध्ये दिवस मावळत असताना आता ही गोष्ट लक्षात ठेवायची पावसाळ्यामध्ये दिवस मावळत असताना काय होतं आकाश लाल होतं तांबड होतं जर आकाश तांबड झालं की समजायचं 3 दिवसात पाऊस येणार ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची माझा मेसेज तरी नाही आला आणि तिकडे जर तांबडा आवाज झालं की समजायचं 72 घंट्यामध्ये पाऊस येणार कारण की हे बी कोणाचं असतं वरुण राजाचं बी असतं मग जसं लाल तांबडा आवाज आपल्या डोक्यापर्यंत झालं तर बिलकुल तिथून इथपर्यंतच येऊन पाऊस पडणार म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसे दुसरं कारण आपल्या घरी असे लाईट असतात ट्यूब असतात पावसाळ्यामध्ये आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पाकुळे आल्या आणि किडे आले की समजायचं 3 दिवसात पाऊस पडणार म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची आज आले बघा किडे आले पाकुळे आले आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघा येत होत्या म्हणून पावसाळ्यामध्ये पाकुळे आल्या आणि किडे खूप आले की समजायचं 3 दिवसात पाऊस येतो तसे तिसरं कारण गर्मी वाढले की काय होतं साप बाहेर निघतात आपल्या घरामध्ये साप निघतात रोडवर साप दिसू लागतात ज्या ज्या वेळेस गर्मी वाढते त्यावेळेस साप बाहेर निघतात
मग अशी परिस्थिती झालं की समजायचं की तीन दिवसात पाऊस येतो, म्हणून हे देखील कारण लक्षात ठेवायचे. आणि तसेच पाचवं कारण, जून मध्ये 7 जूनला मृग नक्षत्र लागतो. मग 7 जूनला मृग नक्षत्र लागलं, मिरग निघाला म्हणतो. मिरग निघाला की काय होत की उभं वार सुटत, आणि उभं वार सुटलं की आपले पूर्वज काय म्हणतात, आता आपली पेरणी होत नाही. मग उभं वार सुटलं की मग जून मध्ये 7 जूनला पेरणी होत नाही, मग कोणी सांगायला तयार असतं पाऊस येईल का नाही. हवामान विभागाच्या संस्था देखील अंदाज देत नाही. मग शेतकऱ्यांनी काय करायचं, आता इथून पुढे कोणाला विचारायची काय गरज नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या झाडा चिमण्या असतात बघा बसलेल्या, त्या चिमण्या काय करतात, जिथं जिथं धूळ आहे जिथं फुकुट आहे तिथं चिमण्या काय करतात, त्या आपल्या फुकुट्यांना आंघोळ करतात. जर चिमण्याने फुकुट्यांना आंघोळ केले तुम्ही बघितलं की समजायचं 4 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे देखील कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तसे पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्या नंतर काय होतं की समजा आपण गच्ची उभा राहिलो की काय करायचं, विमानाचे आवाज येतात. विमानाचा आवाज आला की समजायचं 72 घंट्यामध्ये पाऊस येतो, म्हणून 3 दिवसात पाऊस येतो. कारण की विमान यंत्रणा ही रडार यंत्रणा बसलेले, ज्या ज्या वेळेस बाष्पाचे ढग गोरे गेले की बाष्पाचे ढग गोरे असले, पाण्याचे ढग गोरे असले, त्यावेळेस त्या विमानाचा आपल्याला आवाज येतो. म्हणून तसा आवाज आला की समजायचं 3 दिवसात पाऊस पडतो. आणखीन एक सांगतो, याच्या बाजूला एखादा 3 किलोमीटर गाव कोणते, शिंदे तळणी आहे. तर इथं तळणी आहे, तर पावसाळ्यामध्ये समजा काय होत, काकड्याचं जे भजन असतं, काकडा आरती असते पावसाळ्यामध्ये, 4 वाजता काय होत काकड्याची आरती असते. आणि एरवी ज्या दिवशी पाऊस येणार नाही त्या दिवशी तिथल्या लाऊड स्पीकरचा आवाज, तिथल्या काकड्याच्या आरतीचा आवाज तुमच्या गावाला येत नाही. पण ज्या दिवशी पाऊस येणार आहे त्या दिवशी काय होत, बाष्पाचे ढग गोरे असतात, पाण्याचे ढग असतात, मग तिथल्या आरतीचा तुमच्या गावाला आवाज आला की समजायचं हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे. म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणखीन एक उदाहरण सांगतो की आमच्या गावाच्या बाजूला कम्प्लीट 11 किलोमीटर रेल्वेचा ट्रॅक आहे बघा. रेल्वे ट्रॅक मध्ये तिथे रेल्वेची पटरी आहे. मग तिथून काय होतं की हायकोर्ट जी येते ती हायकोर्ट कम्प्लीट 7:30 येते. मग 7:30 असताना एरवी 11 किलोमीटरवर आमच्या गावाला कधी रेल्वेचा आवाज येत नाही. पण ज्या दिवशी सकाळी सकाळी पाऊस पडणार आहे त्या दिवशी काय होतं की त्याला रेल्वे जाण्याचा आवाज, त्या सायरनचा आवाज आमच्या गावात येतं. मग मी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला पावसाळ्यामध्ये रेल्वेचा आवाज आला की मला विचारायचंच नाही, की तुम्हीच म्हणायचं की पाऊस येणार आहे. ही गोष्ट नक्की सगळ्यांनी. जसे कावळे चिमण्या काय करतात, कावळे चिमण्या काय करतात, आपलं घरट काय होतं, ज्या वर्षी पाऊस जास्त होणार आहे त्या वर्षी कावळे काय करतात, आपलं घरट मध्यभागी करतात. आणि ज्या वर्षी जर पाऊस कमी होणार असला ते कावळे काय करतात, आपलं घरट शेंड्याला करतात. कावळ्याने घरट शेंड्याला केलं की समजायचं त्या वर्षी पाऊस कमी पडतो, आणि कावळ्याने घरट मध्यभागी केलं की त्या वर्षी पाऊस जास्त होतो. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जसे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना, म्हणजे सप्टेंबर तुमच्याकडे दौ म्हणते त्या वदाळ म्हणते दौ, आमच्याकडे वदाळ म्हणते. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या दिवशी दव पडतं आणि आपल्या घरी जर पत्र असले तर पत्राचं पाणी अंगणात पडतं. मग ज्या दिवशी दव पडलं आणि पत्राचं पाणी अंगणात पडलं की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार नाही. म्हणून या गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. वाटल्यास तुम्हाला बघायचं झालं तर बघा, उद्या सकाळी दव पडतच नाही. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, कारण की उद्या आणि परवा 2 दिवस दव तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही शेतात जा, तुम्हाला गवतावर देखील पाणी दिसणार नाही, कारण की उद्या आणि परवा पाऊस येणार. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ज्या दिवशी दव पडतं, दड पडतं, वदाळ पडतं त्या दिवशी पाऊस येत नाही, आणि ज्या दिवशी दव पडत नाही त्या दिवशी मात्र पाऊस येतो. हे देखील निसर्गाचं कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि 10वं कारण, पहिलं काय होतं 1970-80 ला हवामान अंदाज देणारं कोणीच नव्हतं. मग हवामानाचा अंदाज कशावर ओळखायचं, आंब्याच्या झाडावर. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमच्या इथं गावरान आंब्याचं झाड असलं तर तुम्ही काय करा, आठवा की मी सांगतो त्या गोष्टी आठवा की मग अंदाज कशावर ओळखायचे, गावरान आंब्याच्या झाडावर. म्हणजे गावरान आंबा पुढच्या वर्षी पाऊस पडणार आहे की नाही ते सांगत होता. मग ते कसा सांगत होता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं लोणचं घातलं किंवा खार घातलं
आणि त्या आंब्याचा तुम्ही रस खूप खाल्ला की दुष्काळ पडणार. आंबा पिकला रस खाल्ला की दुष्काळ पडणार. 2017 पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला. तुम्ही बघा 2018 आंब्याला कैऱ्या लागल्या होत्या. कैऱ्या लागल्या पण उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला, सगळ्या कैऱ्या पडून गेल्या. तुम्हाला रसबी भेटला नाही आणि लोणचं घालायला देखील भेटलं नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथून पुढं हवामान अंदाज कशावर ओळखायचा? आपल्या गावरान आंब्याच्या झाडावरून ओळखतात. मग तुम्ही म्हणता की आता आम्हाला जे रस खायला भेटले हे आंबे, हे दुसऱ्या राज्यातले आंबे. म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तसेच मुंग्याची वाढ ओळख. मुंग्या काय करतात? जर पाऊस जास्त होणार असला तर काय करतात? मुंग्या दरवर्षी आपल्या शेतामध्ये एवढा वारवळ असतात, पण पाऊस जास्त होणार असला की मुंग्या काय करतात? आपली वारवळ उंच करतात. मुंग्यांनी वारवळ उंच केलं की हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे. म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तसेच तुमच्याकडे वावटोळ म्हणतात का वाटोळी म्हणतात? वावळ, त्याला तीन शब्द आहेत. मी महाराष्ट्रभर फिरतो, काही भागात वाळवट म्हणतात, काही ठिकाणी वावटोळ म्हणतात आणि आमच्या इकडे वाटोळी म्हणतात. वाटोळी कशामुळे म्हणतात? हे सगळं वाटोळच करते म्हणून त्याचे म्हणून वाटोळ म्हणतात. तर त्याचं एक उदाहरण सांगतो की तुम्ही शेतात गेलं, समजा कांदा काढायले किंवा हळद काढायले, तुरीचं खळा असलं, मग तुरीचं खळा असलं किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही काम करायला लागले आणि वाटोळी सुटल्या, हे समजायचं 3 दिवसामध्ये पाऊस येणार. मग वाटोळी सुटल्या, वावटो सुटलं की समजायचं एखादं कुठेतरी चक्रीवादळ तयार व्हायलंय. मग चक्रीवादळ तयार झाल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस येतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणून इथून पुढं कोणाला विचारायची गरज नाही चक्रीवादळ कशावर होणार लक्षात घ्यायचं. तुम्ही शेतात गेलंय आणि डवरणी करायले किंवा खुरपणी करायला लागले की समजा निंदी करायला लागले की वाटू सुटली असं गोल वारा सुटत, हे समजायचं आता कुठेतरी एखादं चक्रीवादळ होणार आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस येणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणखीन एक गोष्ट सांगतो, ज्या माणसाला दम आहे आणि दमे असणाऱ्या माणसाला आबाळ आलं की त्रास होतो, पण दमे असणाऱ्या माणसाला पाऊस येणार असलं की डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते. ते पाऊस येण्याचं कारण त्याचं कारण सांगतो की हे जे दम्याचे स्पेशलिस्ट आहेत ते माझे मित्र आहेत डॉक्टर सगळे. मी म्हणत असतो, डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढले का नाही? डॉक्टर म्हणते, डॉक्टर साहेब तुम्ही पेशंट पाठवले का नाही? मी पाठवत नाही, निसर्ग पाठवत. मग ते कसं पाठवतं की ज्या ज्या वेळेस बाष्पाचे ढग पाऊस येणार असला की बाष्पाचे ढग वरे असतात आणि त्याच्यामध्ये बाष्प जास्त असलं की ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि त्यावेळेस काय होतं? दम्याच्या माणसाला त्रास होतो आणि शेवटी डॉक्टरकडे जावं लागतं. म्हणून ही देखील गोष्ट पाऊस येण्याचे कारण असो. तर हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता न येण्याचे सांगतो. मग पाऊस कसा येणार नाही कसा ओळखायचा? त्याच्यामध्ये एक, दरवर्षी सूर्याभोवती 11 जूनला, लक्षात घ्या तारीख, 11 जूनला आणि दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळ दिसलं किंवा चक्र दिसलं हे समजायचं त्यावर्षी दुष्काळ पडतो. 2017 पर्यंत 2018 पर्यंत दरवर्षी मी बघत होतो तर नेमकं दरवर्षी खळ दिसायचं 11 जूनला, पण 2019, 2020 आणि 2021ला तशी परिस्थिती दिसली नाही. म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात महत्वाचे 15 मे ते 30 मे दरम्यान, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा बरं का, 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या या गावात जर पाऊस आमठाण्यामध्ये पाऊस पडला हे समजायचं येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला पाऊस येणार. आणि 15 मे ते 30 मे दरम्यान या तुमच्या इथं पाऊस नाही पडला, 2 थेंब जरी नाही पडले की येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला पाऊस येणार नाही आणि तुम्हाला सोडूनच देणार. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे 2 थेंब जरी पडले की समजायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इटरलेल्या सारखं आहे. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. मग 15 मे ते 30 मेचा पाऊस सगळ्यात निर्णायक असतो. अशी परिस्थिती निर्माण होते, काय होतं?
एक 15 मे ते 20 मे दरम्यान काही काही भागामध्ये पाऊस पडत नाही, मग असा एक पट्टा सुटल्या जातो, मग पट्टा सुटला ते 10-12 गाव असे कडीपर्यंत सुटतात, कोणी सांगत नाही पाऊस कधी येणार म्हणून. त्या सगळ्या शेतकऱ्याने असा जर परिस्थिती झाली की एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांची पेरणी जून मध्ये होत नाही, त्यांच्या आजूबाजूच्या गावाची पेरणी होते पण त्या गावाची पेरणी होत नाही, त्यांची पेरणी मात्र 10 जुलै ते 15 जुलैला होते, एवढं मात्र सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. तसेच हे झालं पावसाबद्दल. आणखीन एक सांगतो की मान्सून कधी जाणार आहे इथून पुढे काय करायचं कोणाला विचारायची गरज नाही. मग एक उदाहरण सांगतो, पाऊस निघून जात असताना थंडी धुई आल्याच्या नंतर काय होतं, धुई आली की आपल्या कापसाव पिकाव जाळे जाळे पडतात, त्याला आपण जाळे धुई म्हणतो, जाळे धुईत म्हणतात ना तुमच्याकडं. मग जाळे धुई आले की समजायचं तिथून पुढे कम्प्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो, म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. हे झालं पाऊस येण्याचं कारण, न येण्याचे कारण. पण आता तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो, तर गारपिटीबद्दल तुम्ही